नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वँडर गीक्स मध्ये, जिथे मी माझ्या भटकंती दरम्यान भेट दिलेल्या विविध स्थळांची विस्तृत माहिती व्हिडिओ स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. सो लेट्स बिगिन. भारतातील सर्वोच्च शिखर कांचनजंगा पर्वताला भेट देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या गोयचला पास ट्रेकमधील पहिल्या भागात आपण पश्चिम बंगालमधील सिलिगुरी येथून सिक्कीम राज्यातील बेस कॅम्प युक्सम आणि पहिली कॅम्पसाईट साशेनितपर्यंतचा प्रवास पाहिला. तर आजच्या प्रवासात आपल्याला 7400 फुटांवरील साशेन येथून 9790 फुटांवर स्थित असलेल्या शोका येथील कॅम्पसाईटला पोहोचायचं आहे. भारताच्या ह्या भागात सूर्याची पहिली किरणे सकाळी अगदी 4:30 दर्शन देतात. सकाळचा चहा नाश्ता उरकून घेत असतानाच ही खेचरं आमच्या पुढच्या प्रवासासाठी तयार होत होती. सर्व सामानाची बांधाबांध करून सकाळी 8 आम्ही पुढच्या टप्प्याकडे जाण्यासाठी मार्गस्थ झालो. साशेनपासून शोकापर्यंत जाण्यासाठी 5 ते 6 तासांचा वेळ लागतो. आपण कांचनजंगा राष्ट्रीय उद्यानात प्रवेश केला असल्यामुळे आजचा बहुतांश प्रवास ह्या घनदाट जंगलातील ओक, फिर, बर्च, मॅपल, विलो अशी उंच झाडांच्या आणि त्याचबरोबर अनेक औषधीपूर्ण झुडपांच्या सोबतीने होतो. मात्र त्यांची ओळख पटण्यासाठी अभ्यासू आणि माहितीपूर्ण व्यक्तीसोबत हवी. एक तासाच्या सलग उभ्या चढाईनंतर गर्द वनराईतून वाट काढत येणारा प्रेक्चू नदीचा सुंदर प्रवाह पाहायला मिळतो. प्रेक्चू नदीचा हा खळाळता प्रवाह पार करण्यासाठी इथे झुलता पूल बांधलेला आहे. पूल पार केल्यानंतर पुढे अगदी तीव्र चढाई चालू होते. जवळपास 1 तासाच्या चढाईनंतर आपण डोंगराच्या माथ्यावर येऊन पोहोचतो, जिथून पुढे काही अंतर सपाट आहे. इथून 5 मिनिटांच्या हलक्याशा चढाईनंतर आपण 8640 फूट उंचीवर असलेल्या बखीम या ठिकाणी येऊन पोहोचतो. काही ट्रेकर्सना बखीम येथे राहणे आवडते, ते इथून दिसणाऱ्या युक्सम व्हॅलीच्या अप्रतिम दृश्यासाठी. काही क्षण एकांतात इथे बसून सभोवतालच्या मनमोहक निसर्गाचा आनंद घेण्याची मजा वेगळीच आहे. बखीम येथे एक फॉरेस्ट रेस्ट हाऊस आहे आणि एक चहाचा स्टॉल आहे, जिथे मालक काही स्नॅक्स देखील बनवून देतो. ठरल्याप्रमाणे बखीम येथे पोहोचून आम्ही आमचं दुपारचं जेवण आटोपलं आणि छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा ट्रेकला सुरुवात केली. फॉरेस्ट रेस्ट हाऊसच्या मागे असलेल्या पायवाटेने चढाई सुरू केल्यावर नागमोडी वळणांची शृंखला आपल्याला डोंगराच्या माथ्यापर्यंत घेऊन जाते. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान हे येथील विभिन्न रंगांच्या आणि आकाराच्या रोडेनडेंड्रॉन्स फुलांसाठी प्रसिद्ध आहे. बरीचशी मंडळी ह्या रोडेनडेंड्रॉन्स फुलांचं सौंदर्य पाहण्यासाठी सुद्धा गोयचला पास ट्रेकची निवड करतात. 9000 फूट उंचीपासून पुढे रोडेनडेंड्रॉनची झाडे सर्वत्र विपुल प्रमाणात पाहायला मिळतात. 20 मिनिटांच्या चढाईनंतर जंगल परिसर मागे टाकून आपण मोकळ्या पठारावर पोहोचतो आणि मग समोर दिसणारी काही घरांची वस्ती म्हणजेच शोका येथे पोहोचतो.
इथे आपल्याला ट्रेकर्स हट नावाची एक सुंदर लांब लाकडी इमारत पाहायला मिळते, ज्यामध्ये चार खोल्या आहेत, ज्यात 20 पेक्षा जास्त ट्रेकर्स राहण्यासाठी पुरेशी जागा आहे। रस्त्याच्या डावीकडे कॅम्पिंगसाठी उत्तम सपाट जमीन पाहायला मिळते, जिथे आमच्या संस्थेची कॅम्पसाईट स्थापण्यात आली होती। 9,700 फुटांवर स्थित असलेल्या शोका येथे पोहोचेपर्यंत 3 वाजले होते, परंतु संपूर्ण परिसर शुभ्र ढगांनी व्यापल्याने अंधुक प्रकाश येत होता। शोका येथील आणखी एक आकर्षण म्हणजे छोट्याशा तळ्याकाठी स्थित असलेली ही सुंदर तिबेटन बुद्धिस्ट मॉनेस्ट्री। आपल्या टेंटमध्ये सामान ठेवून आणि थंडीपासून बचाव करणारे कपडे चढवून आम्ही मॉनेस्ट्रीचं दर्शन घ्यायला निघालो। आमच्या सोबत असलेल्या स्थानिक मार्गदर्शकाने आम्हाला या मॉनेस्ट्रीची माहिती दिली। काही काळ अगदी निवांत ध्यानधारणेत घालून मग आम्ही पुन्हा कॅम्पसाईटवर आलो। अशा प्रकारे आमच्या ट्रेकच्या दुसऱ्या सुंदर दिवसाची सांगता झाली। कांचनजंगा पर्वताच्या पायथ्यापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी पुढचा भाग पाहायला विसरू नका। टिल देन स्टे ट्यून्ड।